रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री. सह्याद्री सुपर फास्ट या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी. आज औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी एक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या खास भेटीसाठी आलाय. एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी काय करू शकतो याचं अनेक उदाहरण राजकारणामध्ये पाहायला मिळतील. मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा एक शिवसैनिक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला औरंगाबाद येथे आलाय. या सैनिकाचं नाव अंकुश वाहक असून याने 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे या हेतूने राम राम लिहिण्याला सुरुवात केली. तर एका वहीमध्ये 12,500 वेळा राम राम लिहिणाऱ्या शिवसैनिकाने हे 5,500 वहीमध्ये लिखाण केलं असून सदरील लिखाण केलेली ही वही तो आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट देण्यासाठी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदान येथे आलाय. यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसैनिक अंकुश वाघ म्हणालेत की माझी 2012 पासून इच्छा होती की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. यासाठी मी देवाला साकडं घातलं होतं. जेव्हापर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही तेव्हापर्यंत मी रामराम लिहित राहील आणि आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आतापर्यंत लिहिलेल्या 5,500 वह्या मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट देणार आहे. यासाठी त्यांनी आमदार अंबादास दानवे यांच्याशी चर्चा केली असून आमदार अंबादास दानवे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसाठी एका शिवसैनिकाने लिहिलेल्या रामरामच्या वह्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट देणार असल्याची माहिती या शिवसैनिकाने दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 8व्या वर्षपूर्तीनिमित्त राबवण्यात येणाऱ्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पंधरवड्या दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा विकास तीर्थ बाईक रॅली काढणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे महामंत्री तथा भाजप युमोचे प्रभारी नागेश घोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भाजप युमोचा हा विकास रथ जिल्ह्यातील 6 तालुक्यात फिरणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगण्यात आलंय. त्याचबरोबर पत्रकार परिषदेत घोपे पुढे बोलताना म्हणालेत की मोदी सरकारच्या योजनांची जनमानसात माहिती व्हावी, युवकांमध्ये जनजागृती व्हावी, युवक राष्ट्रवादाने प्रेरित व्हावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा 12 जूनला जिल्हाभरात विकास तीर्थ बाईक रॅली काढणार आहे. 7 जून आला म्हटलं की पावसाळा सुरू होतो. अशा वेळेला बाजारात सर्वात जास्त मागणी असते ती छत्रीला. 2 वर्षाच्या कोरोना कालखंडानंतर महागाई खूप जास्त वाढली आहे, त्यामुळे बाजारात विकली जाणारी छत्री ही महागली असून या वर्षीचे छत्रीचे भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 35 रुपयांनी वाढले असल्याचं छत्री व्यापारी सांगत आहेत. दरम्यान यावर्षी चायना छत्री बाजारात आली नसल्याने देशी छत्रीलाच मागणी आहे, तर अनेक प्रकारच्या छत्र्या बाजारात उपलब्ध असल्याने ग्राहकही याच छत्र्यांना पसंती देताना दिसत आहेत. ठाणे महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन पुकारलंय. तर ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काँग्रेस कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत. दरम्यान या आंदोलकांची सांगता ठाणे महापालिकेवर विराट आंदोलन करून करणार असल्याचं ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी सांगितलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा होते. या सभेला येत असलेल्या बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी बीड औरंगाबाद महामार्गावरील डोणगाव फाट्यावर नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दुपारनंतर 3ही जिल्ह्यातील शिवसैनिक औरंगाबादकडे रवाना झालेत, त्यामुळे त्यांची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. तर सभा संपल्यानंतर पुन्हा या ठिकाणी परतीच्या वाटेवर असलेल्या शिवसैनिकांना रात्रीच्या भोजनाची व्यवस्था देखील केली गेली आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोना संसर्गानंतर प्रथमच मराठवाड्यात संभाजीनगर येथे आज जाहीर सभा होत आहे. राज्यातील आरोप प्रत्यारोपांचं राजकारण, नामकरण यासह पक्षप्रमुख आणखी कोणकोणत्या मुद्द्यावर ठाकरे शैलीत तोफ टाकणार याकडे राज्यासह शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. हे विचार ऐकण्यासाठी उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्ह्यातून साधारण 600 ते 700 वाहनातून हजारो शिवसैनिक उत्साहात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संभाजीनगरकडे रवाना झालेत. दरम्यान शिवसैनिकांच्या उपस्थितीने संभाजीनगर चक्काजाम होईल असं मत धाराशिव तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांनी व्यक्त केलंय.
वाशिमच्या रिसोड शहरातील इंगोले बालरुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर डॉक्टर गोपाल इंगोले याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर विरोधात रिसोड पोलिसात अत्याचाराच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले. रिसोडच्या डॉक्टर गोपाल इंगोले यांच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या महिला आणि डॉक्टर मधील अनैतिक संबंधामुळे ती महिला गर्भवती राहिली. दरम्यान या महिलेचा गर्भपात झाला असून पोलिसात तो पुरलेला गर्भ बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी त्या पीडित महिलेनं रिसोड पोलिसात तक्रार दिल्यानंतर डॉक्टर गोपाल इंगोले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गर्भाचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर डीएनए वरून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यंदा जिल्ह्यात महाबीजच्या बियाणांचा तुटवडा आहे. जिल्ह्याला 35,000 क्विंटल बियाणांची आवश्यकता असताना पुरवठा मात्र 3,500 क्विंटल इतकाच महाबीजकडून झालाय. त्यामुळे जिल्ह्यात महाबीजची सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झालाय. यवतमाळ जिल्ह्यात साधारणत 3,00,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात येते. यासाठी जवळपास 78,000 क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज असते. यातील 35,000 क्विंटल बियाणे हे महाबीज शेतकऱ्यांना पुरवठा करतं. मागील अनेक वर्षांपासून विश्वासाचा बियाणे म्हणून शेतकरी सुद्धा महाबीज बियाणे लागवड करतात. मात्र यावर्षी जिल्ह्याला केवळ तुटपुंजा 3,500 क्विंटलच्या बियाणांचा पुरवठा महाबीजकडून झालाय आणि तोही टप्प्याटप्प्याने झाल्याने हा तुटवडा निर्माण झालाय. मिरजेतील कृष्णा घाट या ठिकाणी वीटभट्टी जवळ रात्रीच्या वेळी आश्चर्यकारक घटना घडली आहे. पांढऱ्या हुंडाई वॉन या बिगर नंबर प्लेटच्या गाडीतून रेक्झिन बॅगेतून 3,56,170 रुपयांचा भारतीय बच्चोका बँक अशी छपाई असणाऱ्या नोटांच्या 55 बंडले व त्यावर 500 रुपये दराच्या खऱ्या चलनी नोटा लावून तसेच 2,000 रुपयांच्या हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या 45 बंडल घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी सापळा रचला होता. सदरची चारचाकी गाडी आली असता पोलिसांनी त्यांना पकडलं व त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत केलाय. स्वराज्याचे धाकले धनी दुसरे छत्रपती छत्रपती संभाजीराजे हे जसे कुशल योद्धा होते तसेच ते कुशल लेखकही होते. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा जगातील दर्जेदार असा ग्रंथ त्या काळी लिहिला. सदर ग्रंथाचे पुनर्लेखन करून त्याची भव्य दिव्य आवृत्ती अमरावती येथील अजय लेंडे यांनी साकारली आहे. 124 किलो वजन असणारा हा ग्रंथ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सकाळी दाखल झालाय. ग्रंथयात्रा खामगाव शहराबाहेरील बायपासवर पोहोचली असता या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने सदर ग्रंथयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट या बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.